नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी. महिलांना दमदाटी करणाऱ्या वक्तव्यानंतर धनंजय महाडिकांनी बिनशर्त माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यानं कुठल्याही माता भगिनींचं मन दुखावलं असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो असं महाडिकांनी म्हटलंय. माझं हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी नव्हतं असं म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तर धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यानंतर अनेक टीका झाल्या आणि त्यानंतर आता त्यांनी माफी मागितलेली आहे. कुणाचं माता भगिनींचं मन दुखावलं असेल तर त्यांची बिनशर्त माफी मागतो असं म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तर माझ्या वक्तव्यानं कुठल्याही माता भगिनींचं मन दुखावलं असेल तर मी त्यांची बिनशर्त माफी मागतो. माझं वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हतं. निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचं ठामपणे नमूद करताना विशेषतः वोट जिहाद करणाऱ्या महिलांच्या प्रति आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मी वैयक्तिक राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलो आहे. माझ्या वक्तव्यानं मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील अशी आई अंबाबाई चरणी मी प्रार्थना करतो असं महाडिकांनी म्हटलंय.